या देशाला हिंदुस्थान म्हणून जगायचं असेल तर शिवसेनाच पाहिजे असं वक्तव्य संभाजी भिडे गुरुजी यांनी सांगलीमध्ये केलं आहे. या देशाला हिंदुस्थान म्हणून जगायचं असेल तर शिवसेना पाहिजेच. हे माझं राजकीय नाही तर राष्ट्रीय मत आहे. देशात शिवसेना पोहोचलीच पाहिजे, तेही कानाकोपऱ्यात. ही बाळासाहेबांची आकांक्षा आपण पूर्ण करण्यासाठी धडपडलं पाहिजे. शिवप्रतिष्ठान संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी हे सांगलीत वक्तव्य केले. ते सांगलीच्या स्टेशन चौकात बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्तानं बोलत होते. आज मोठी आनंदाची गोष्ट आहे. आज विलंब झाली ही एक चांगली गोष्ट आज आपण पार पाडतो. हे नामकवी आहे. आज 25 वर्षापूर्वी झाला पाहिजे. आज होत आहे अप्रतिम. पण जे नामकरण होत आहे त्या बाळासाहेब ठाकरेंची जी आज आकांक्षा इच्छा होती त्या देशात शिवसेना गेली पाहिजे. ती आकांक्षा पूर्ण करण्याची तडफड आपण हयात असलेल्या लोकांनी करणं आवश्यक आहे. नामकरण वीर चौकाचं, परंतु कामाचं काय? या सांगली गावात एक 200-250 शाखा का नाही शिवसेनेच्या, याचं दुःख घेऊन आपण जाऊया. ते दुःख आपण कार्यान्वित करूया. अतिशय तर्फेनी नामकरण होतं आहे. खरं नामकरण ते आहे. गल्लोगल लिहिल्या शिवसेनेच्या शाखा पाहिजे, प्रबळ पाहिजे, लोकसेवा तत्पर पाहिजे आणि ते प्रवाह अखंड चालत राहील पुढं याच्यासाठी खटपट केली पाहिजे. पद, पैसा, स्थान, मोठे पैसे हे शिल्लक आहे. आपल्याला संबंध देश हिंदुत्वाच्या धाऱ्याखाली आणून या देशाच्या नोटेवरती शिवछत्रुती संभाजी महाराजांच्या प्रतिमा छापण्याची ताकद असलेला देश घडवायचा आहे. ते लक्षात ठेवून आपण काम करू आणि ते काम शिवसेनेच्या कार्यातच होणं शक्य आहे असं माझं स्वतःचं मत आहे. या देशाला शिवसेना किती आवश्यक आहे? प्राणी मात्र जीवन धरण्यासाठी अन्न, पाणी, प्राणवायू आणि सूर्यप्रकाश आवश्यक आहे. या देशाला हिंदुस्थान म्हणून जगायचं असेल, भारत म्हणून नाही हिंदुस्थान म्हणून जगायचं असेल तर शिवसेना आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन आपण कामावरती तुकडून काम वाढवूया, लोकात जाऊया आणि ती खऱ्या अर्थाने एका चौकाचं नाव घेतो पण देशातून नाव येईल शिवसेनेमुळे ओळखलं गेलं पाहिजे. इतकं महत्त्वाचं काम आहे शिवसेना असं माझं स्वतःचं मत नाही, माझं अंतःकरण आहे. मग हे राजकीय असं माझं राजकीय मत नाही, माझं राष्ट्रीय मत आहे.